नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आज घरी आलो आहे आता। नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो, चामुंडा दुकानात आलो आहे आपण। रात्रीच आलेलो आहे, 10 वाजता पहिलाच नंबर होता, गाडी लागली आहे खाली करायला। 11 वाजेपर्यंत खाली होईल आणि आपली एशियन पेंटला ऑर्डर पण कन्फर्म आहे। मंगळूरचा लोडिंग आहे आपल्याला, तर इथं खाली करून लगेच एशियन पेंटला जायचं आहे। एशियन पेंटला गाडी सोडून यायची, फक्त लोक ड्रायव्हर भरून घेईल, कारण की मग लगेच उद्या निघायला लागत सकाळी परत। तर आता किती वेळ लागतो इथं बघूयात, मेन रोडलाच आहे। मागच्या वेळेस पण इथंच खाली घेते, मागच्या साईडला दुकान आहे बघा, तिथं आतमध्ये खाली होती। लवकर होईल, कारण की लवकरच आम्हाला आले होते, 8:30 गाडी लागली रे खाली व्हायला। बघूयात आता किती वेळ लागतो काय होतं। इथं मागच्या साईडला गाडी आहे, गोडाऊनमध्ये खाली होती आतमध्ये, त्यामुळं काय अडचण नाही, मेन रोडलाच आहे। बघूयात किती वेळ लागतो। जांभूळवाडी खाडी पूल, गाडी खाली झाली मित्रांनो आपली। आता चाललो एशियन पेंटला भरायला, गाडी सोडून यायची आहे फक्त आपल्याला। बघता लागल आता पुढे आपल्याला, एकटाच चाललोय। पप्पू पण घरी गेलाय आता, त्याला नवले ब्रिजला सोडलंय। मंगळूरचा माल आहे आपला यावेळेस। दुपारचे 4:30 वाजलेत मित्रांनो, घरी आलोय आत्ता। गाडी एशियन पेंट कंपनीत सोडली, ड्रायव्हरनी भरायला पण लावली, लगेच एंट्री झाली, इन पण झाली गाडी आपली लगेच। तिथं जेवण केलं आणि आता बसनी आत्ता जस्ट घरी पोचलो। घरी कोण नाही, मुलगा आणि मिसेस माझी बाहेर गेलेत। आता उद्या सकाळी जायचं, पप्पू पण येणार नाही या ट्रिपला बहुतेक, त्याच्या पण गाडीचं जरा हब ग्रीसिंग वगैरे काढायचं आहे, त्यामुळं तो म्हटलं जर तुम्ही जात असताल एकटे तर जावा। तर मी एकटाच जाणार आहे, कारण की पप्पूचे पण ड्रायव्हर बहुतेक ह्या ट्रिपवरून आल्यानंतर गावाला जाणार आहेत, त्याच्यामुळं ती गाडी उभाच राहील, म्हणून बहुतेक तो पण थांबतोय आता। तर चालेल ह्या ट्रिपला आपण, मी एकटाच जाणार आहे। बघू आता गाडी कधी भरती, पण रात्री भरल, सकाळी निघायचं, 6-7 वाजताच निघणार आहे उद्या सकाळी। परवा दिवशी लगेच खाली करणार, थांबणार नाही, कारण की एकटाच आहे मी। जरा पुण्यात काम आहे आल्यानंतर, 2-3 दिवस जरा काम आहे, त्याच्यामुळं जरा लवकर जाऊन यायचं आहे। 27-28 तारखेला परत कशा कुठल्याही परिस्थितीत पुण्यात यायला पाहिजेत। जर उद्या निघालो तर परवा खाली करायची, म्हणजे शनिवारी चिकमंगळूरवरून परत गाडी भरता येईल, म्हणजे आपण येऊ शकतो लगेच परत। तर बघूयात आता सकाळी निघूयात मित्रांनो। संध्याकाळचे 6 वाजलेत मित्रांनो, घरीच आहे।
आता आवरलं आहे सगळं, आंघोळ वगैरे केले सगळे, फ्रेश वगैरे झालं चांगलं एकदम। आता काम तर काही नाही, पण आता कटिंग वगैरे जरा करून येतो, दाढी वगैरे करून होतं, लय अवतार झालं, केस पण लय वाढलेत। आता वेळ आहे तर तेवढं तरी काम करून घेतो। गाडी तर गेली भरायला, पण अजून काय त्या ड्रायव्हरचा वगैरे फोन नाही आला, बहुतेक रात्रीत भरून होईल। त्याला सांगितलं मी तसं की किती वाजले रात्री, किती उशीर झाला आणि किती वाजले तरी तुम्हाला फोन कर गाडी भरल्यावर, म्हणजे मी सकाळी सकाळी निघन, सकाळी 6-7 वाजता निघूयात लवकर म्हटलं तरी, कारण की परत गाड्या पण भेटायला पाहिजे इथून शिरोळपर्यंत। बघूयात आता त्याचा फोन कधी येतो काय, तर आता जाऊयात कटिंग वगैरे करून येऊयात मित्रांनो। मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेत, कटिंग वगैरे करून आलो जरा व्यवस्थितपैकी। आता जेवण वगैरे करायचे, घरचे अजून नाही आले, घरच्यांना यायला उशीर होणार आहे, 10-11 वाजणार आहे। जेवण करून झोपतो लवकर, कारण की सकाळी लवकर उठून जायचे, त्यामुळे आता झोपून घेतो। तो आजचा हा ब्लॉग इथं संपवतो। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शुभरात्री, जय महाराष्ट्र।